दिल्ली येथे श्रद्धा वालकरची हत्या करून तिच्या शरीराचे 35 तुकडे करणाऱ्या अशफाकला फाशीची शिक्षा करावी अशा प्रकारे अनेक मुली बळी पडल्या त्यासाठी लव जिहाद विरोधी कायदा करा या मागणीसाठी अहमदपूरमधील गणपती मंदिरापासून सकल हिंदू समाजाचा मोर्चा काढण्यात आला. छत्रपती संभाजीनगर येथील दीपक सोनवणे या दलित तरुणाचे धर्मांतर, नांदेडच्या स्वप्नील नागेश्वरचे धर्मांतर अशा विविध घटना या इस्लामिक कट्टरपंथीयांच्या षडयंत्राचा भाग असून यामुळे हिंदू समाजातील महिला मुली त्रस्त आहेत. यावर ठोस कारवाई झाली पाहिजे अशा आशयाचे निवेदन उपजिल्हाधिकारी अहमदपूर यांच्या माध्यमातून महामहिम राष्ट्रपती यांना पाठवण्यात आले. या मोर्चामध्ये महिला आणि मुलींची संख्या मोठी होती. माजी मंत्री तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विनायकराव पाटील, प्राचार्या श्रीमती रेखा तरडे, माजी प्राचार्या सौ शोभा टोंपे, सौ अवंती कुलकर्णी, ॲडव्होकेट स्वप्नील वत्ते यांनी यावेळेस सर्वांना संबोधित केले. निवेदन देताना जय श्रीराम, भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा उपजिल्हाधिकारी कार्यालय परिसरात देण्यात आल्या. अगदी लहान बालिका शाळेतल्या कॉलेजमधल्या मुली यांच्यावर देखील खूप अन्याय अत्याचार होत आहेत आणि याच्याने देखील बंद होईल. प्रत्येक कॉलेजमध्ये मुली जात आहेत, शाळेमध्ये मुली जात आहेत, मग मुलींनी बाहेर निघायचं की नाही हा प्रश्न पडलेला आहे. जर एका श्रद्धेचे जर का 35 तुकडे आपल्या याच्यात 35 तुकडे करण्यात आले, आपण किती श्रद्धाचे किती आपण ही सोसायचं ही फार महत्वाचा प्रश्न आहे. आज कुठेतरी आपण आवाज उचलला, त्यांच्या विरोधात कडक कायदा व्हायला पाहिजे ही आपलं नियोजन आहे. आज कुठल्याही महिलांचं आणि हे भगिनींचं संरक्षण करणं ही आपली प्रथम गरज आहे. तर आपण कर्तव्य निभावण्यासाठी आज आपण लव जिहादचा कायदा शासनाने पास करावा यासाठी एकत्र जमलेलो आहोत आणि ह्याच्यासाठी जर इथून आपण असंच एकत्र राहिलो तर यानंतर असले कधीही पाऊल उचलल्या जाणार नाहीत. आपल्या भगिनी, आपल्या जे काही माता भगिनी आहेत ह्या संरक्षण भिंतीमध्ये राहतील आणि इथून जे काही कायदे होणार आहेत आपल्या मागणीशिवाय होणार नाहीत. कठोरातले कठोर कायदे पास करावेत यासाठी आपण इथे एकत्र जमलेलो आहोत. आज जे काही अजून एक घटनेचा मी खुलासा करतो.